बोंजो तूस, मी आहे रोहिणी गोसावी आणि तुमचं स्वागत आहे माझ्या युट्यूब चॅनल मध्ये, ज्याचं नाव आहे नोमॅड रोहिणी। तर माझ्या मते ऑलिम्पिक पेक्षा पॅरालिम्पिक हे जास्त इंटरेस्टिंग आणि इन्स्पायरिंग असतं। यात सहभागी होणारा प्रत्येक स्पर्धक हा त्याची एक वेगळी स्टोरी घेऊन येतो, ज्याचं लाईफ पूर्णपणे इन्स्पायरिंग असतं। तर आता पॅरिस ऑलिम्पिक मध्ये जे 4,500 स्पर्धक सहभागी झाले, त्यातल्या काही निवडक स्पर्धकांच्या अशाच लाईफ इन्स्पायरिंग स्टोरीज मी तुम्हाला या व्हिडिओतून सांगणार आहे। ते भारताने पॅरिस पॅरालिम्पिक साठी जे 84 पॅराथलीट्स पाठवलेत, त्यात सगळ्यात लहान आहे ती म्हणजे शीतल देवी, ही पॅरा आर्चर। ते 17 वर्षांची शीतल देवी ही फक्त आर्चरी मधलीच नाही, तर संपूर्ण पॅरिस पॅरालिम्पिक मधली सगळ्यात लहान स्पर्धक आहे। तसंच शीतल देवी ही एकमेव आणि पहिली अशी महिला स्पर्धक आहे जी हात नसताना आपल्या पायांचा वापर करून स्पर्धा खेळते। तर एक अतिशय इन्स्पायरिंग लाईफ स्टोरी असलेली अमेरिकेची पॅरासायकलिस्ट आहे, जिचं नाव आहे ओक्साना मास्टर्स। ती अमेरिकेची पॅरासायकलिस्ट असली तरीही तिचा जन्म युक्रेनमध्ये झाला होता, पण जन्मतःच तिला अनेक व्यंग असल्यामुळे वयाच्या 3rd वर्षी तिला तिच्या जन्मदात्या आईवडिलांनी एका अनाथ आश्रमात सोडलं होतं। त्या अनाथ आश्रमातही तिला अनेक प्रकारच्या छळदुकीचा सामना करावा लागला, पण वयाच्या 7th वर्षी तिला अमेरिकेच्या एका महिलेने दत्तक घेतलं आणि तिचं आयुष्य बदललं। तिने तिचं स्पोर्ट्सचं करिअर हे रोईंगपासून सुरू केलं, आणि ज्यात 2012 लंडन ऑलिम्पिकमध्ये तिने ब्रॉन्झ मेडल मिळवलं। त्यानंतर तिने तिचा खेळ बदलला आणि सध्या ती सायकलिंग आणि क्रॉस कंट्री स्कीइंग करते। समर ऑलिम्पिक आणि विंटर ऑलिम्पिकमधली ती सध्याची स्टार प्लेअर आहे। तर सिमोन बालराम हा इटलीचा 24 वर्षाचा पॅरा स्विमर आहे, ज्याचे जन्मतःच एक पाय हा दुसऱ्या पायापेक्षा लहान होता। टोकियो पॅरालिम्पिक हे त्याचं पहिलं पॅरालिम्पिक होतं, आणि तरीही त्याने या ऑलिम्पिकमध्ये 1 गोल्ड मेडल, 2 सिल्वर मेडल आणि 1 ब्रॉन्झ मेडलची कमाई केली होती। टोकियो ऑलिम्पिकनंतर त्याने जवळपास 6 इंटरनॅशनल स्पर्धा खेळल्या, आणि त्या 6 स्पर्धांमध्ये गोल्ड मेडल मिळवत त्याने पॅरिस ऑलिम्पिकमध्ये स्वतःची जागा निश्चित केली। पॅरालिम्पिक्सच्या व्हीलचेअर टेनिस स्पर्धांमध्ये आत्तापर्यंत डच खेळाडूंचं वर्चस्व राहिलेलं आहे। तर त्यातलीच आत्ताची स्टार आहे ती म्हणजे दिएट द ग्रुट नावाची 27 वर्षाची व्हीलचेअर टेनिसपटू। सध्या व्हीलचेअर टेनिसमध्ये सिंगल्स आणि डबल्समधली ती जगातली नंबर 1 खेळाडू आहे। तर टोकियोच्या पॅरालिम्पिकमध्ये द ग्रुटनं सिंगल आणि डबल्स दोन्ही स्पर्धांमध्ये गोल्ड मेडल्स मिळवले होते। द ग्रुट ही जन्मतःच तिचेही एक पाय हा दुसऱ्या पायापेक्षा लहान होता, वयाच्या 7th वर्षी तिने टेनिस खेळायला सुरुवात केली, आणि आता सलग 3 वेळा ग्रँडस्लॅम जिंकणारी ती एकमेव व्हीलचेअर टेनिसपटू आहे। तर मार्सेल एरिक हग नावाचा स्वित्झर्लंडचा पॅरा ॲथलीट आहे, त्याला त्याच्या हेल्मेटमुळं द सिल्वर बुलेट या नावाने ओळखलं जायचं। पण रिओ ऑलिम्पिकमध्ये त्याने 2 गोल्ड मेडल जिंकली, आणि टोकियो ऑलिम्पिकमध्ये त्याने 4 गोल्ड मेडल जिंकली। त्यानंतर त्याची ओळख बदलली आणि आता त्याला द गोल्डन बुलेट या नावाने ओळखलं जातं। खरं तर पॅरालिम्पिकमध्ये सहभागी होणारा प्रत्येक स्पर्धक आहे त्याची स्टोरी ही वेगळी असते, स्पेशल असते, कारण या सगळ्या स्पर्धकांनी इथे येईपर्यंत बाहेरच्या अनेक संकटांवर, अनेक अडचणींवर मात करण्याच्या आधी त्यांच्या आत असलेल्या न्यूनगंडावर मात केलेली असते, त्यावर विजय मिळवलेला असतो, आणि त्यानंतर त्यांचा प्रवास इथपर्यंत येऊन थांबतो। म्हणूनच पॅरालिम्पिकमध्ये सहभागी झालेला हा प्रत्येक स्पर्धक स्पेशल असतो, एक वेगळा स्पर्धक असतो, आणि म्हणूनच त्यांच्या स्टोरीज या आपल्यासाठी इन्स्पायरिंग स्टोरीज असतात। तर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला नक्की सांगा, आणि आपण भेटत राहूया पॅरालिम्पिकच्या अशाच वेगवेगळ्या स्टोरीजमध्ये। बाय बाय।